आज आपण एक झटपट चटणी शिकायची आहे. कधी कंटाळा येतो ना आपल्याला, पण घरात काही नसेल आणि जे भाजी नसेल आणि मुलांना डब्यात पण द्यायची झाली ना सकाळी, तर ते होऊ शकते. तर त्याला बघा आपण काय घेतलं. लसूण आपल्या आवडीप्रमाणे, जास्त आवडते जास्त घ्यायची. मिरच्या घेतल्या, त्या तिखट आहेत म्हणून थोड्या कमी घेतल्या. टॉमॅटो, मीठ आणि कोथिंबीर. तर पहिल्यांदा आपण तेलामध्ये तेल तापत ठेवले, सकाळचीच कढई घेतली नाश्त्याची, त्यात लसूण आणि मिरची भाजून घेवाली. ती भाजत असतानाच कोथिंबीर, म्हणजे एक खरडा कसा असतो, टोमॅटोचा खरडा म्हणायला हरकत नाही. लसूण आणि सगळं जरा भाजत आलं की मग टोमॅटो टाकायचे आणि मीठ, मीठ चवीनुसार. तर हे ना थोडं आपल्याला वापवायचं, म्हणजे टोमॅटो शिजले ना की मग त्याला स्मॅश करायचं आहे, किंवा मग मिक्सरला लावून घेतले तरी चालेल. थोडं झाकण ठेवू आपण त्याच्यावरती. आणि टोमॅटो मेन थोडे शिजन मऊ झाले ना की मग एकतर ते स्मॅशरनी असं करू, स्मॅशरनी स्मॅश करायचं पावभाजीच्या, नाही तर मग छोटा मिक्सर असतो आपल्याकडे, त्यात असं खुरदर म्हणतात ना. आणि शेंगदाणे, तर शेंगदाणे टाकायचे. एक मिनिट, शेंगदाणे टाकून दाखवलं तुम्हाला. असे शेंगदाणे आहे तर शेंगदाणे टाकायचे. आता माझ्याकडे होते असं आठवलं, म्हणतात सामान भरायचं आहे ना महिन्याचं, मी म्हटलं नाही आहे काय, पण होते शेंगदाणे. टोमॅटो छान मऊ झाले. आता मी काय करते, हे जाडसर आहे ना मिक्सरला लावून घेते. तर स्मॅशरनी करायला ना थसका लागला मला आता, पण थोडं मिक्सरला लावून घेते जाडसर. असं कशी जाडसर अशी वाटून घ्यायची. थोडक्यात काय, ठेचा, टोमॅटोचा ठेचा म्हटला तरी चालून जायला, पण ही झटपट होणारी. काय टोमॅटो असतो घरात, आलं ते सॉरी लसूण असते, मिरची असते, कोथिंबीर असते. लसूण, मिरची, कोथिंबीर, मीठ आणि टोमॅटो. कोथिंबीर तर असते सगळ्यांकडे ऑलमोस्ट. पटकन 5 मिनिटात होते, परतून घ्यायचं. नाहीतर स्मॅशर असेल तर मग तुम्ही कढईत असं डायरेक्ट करू शकता. तर माझ्याकडे स्मॅशर माझं ना हे झाले, खराब झाले. ठीक आहे, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.